मोठी बातमी आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील वर्सोवा गाव इथं मोठी दुर्घटना घडलेली आहे। या ठिकाणी गणपती विसर्जन करताना 5 मुलं समुद्रात बुडाली आहे। यातील 2 मुलांना वाचवण्यास स्थानिकांना यश आलंय, मात्र 3 मुलं अद्यापही बेपत्ता असून त्यांचा सध्या शोध घेतला जातोय। दरम्यान वाचवण्यात आलेल्या मुलांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तसंच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी दुर्घटनास्थळ आणि आसपासच्या समुद्रात शोध मोहीम राबवली जाते, त्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जाते। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या बरोबर आहे। सूरज, ही मोठी दुर्घटना आहे, दोघांना वाचवलेलं आहे, तिघांचा शोध सध्या घेतला जातोय, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच, रात्री 9 सुमारास ही घटना घडली होती। वर्सोवा गाव येथील पाटील गल्ली नंबर 2 इथे या समुद्रात ही दुर्घटना घडलेली आहे। जवळपास 5 मुलं जी आहे ती या गणेश विसर्जनादरम्यान बुडालेली आहे। त्यातील दोघांना वाचवण्यात यश आलं असलं तरी 3 मुलं अजूनही बेपत्ता आहेत आणि यांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेड, लाईफ गार्ड आणि मुंबई पोलीस इतरांमार्फत केले जात आहेत। अद्याप या मुलांची जी कळू शकलेली नाहीये, ती मुलं अजून मिळालेली नाहीये। तर जी 2 मुलं वाचवण्यात आलेली आहेत त्या 2 मुलांना कुपर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या 2 मुलांची परिस्थिती सध्या तरी ठीक असल्याचं डॉक्टरांकडनं सांगितण्यात आलेलं आहे, मात्र एक वेगळं ऑपरेशन राबवून यात इतर 3 मुलं जी बेपत्ता आहेत यांचा शोध आता सुरू केलेला आहे। खरं तर गणेश विसर्जना दरम्यान अत्यंत शिस्त पद्धतीने विसर्जन सुरू असताना वर्सोवा येथील या दुर्घटनेने जी दुर्घटना घडली आहे त्याच्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे नागरिकांमध्ये। आणि याचबरोबर आता ह्या इतर 3 मुलांचा शोध आता पोलीस आणि इतर यंत्रणा घेत आहेत। सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।